दिग्बाल लांजेकर दिग्दर्शित सुभेदार हा सिनेमा 25 ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. दिग्बालचा शिवराज अष्टकातील 5वा सिनेमा सुभेदारची सध्या सगळीकडेच चर्चा सुरू आहे. सिनेमाच्या टीमने सुभेदारचं तगड प्रमोशन केलं आहे. शिवराज अष्टकातील फरदज, फत्ते शिकस्त, पावनखिंड, शेर शिवराज या चारही चित्रपटांना प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे या सिनेमाला आता प्रेक्षकांची पसंती मिळेल का याकडे निर्माते आणि चाहत्यांच्या नजरा होत्या. तर 25 ऑगस्टला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात रिलीज झाला. राज्यातील जवळपास 350 अधिक सिनेमागृहात या सिनेमाचे 900 जास्त शोज दाखवण्यात आले आहेत. त्याचबरोबर भारतासह इतरही राज्यात हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे. तर सुभेदार या चित्रपटाचं 3 दिवसाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आलं आहे. यामध्ये पहिल्या दिवशी या चित्रपटाने 1,15,00,000 व्यवसाय केला, तर दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 1,69,00,000 व्यवसाय केला आणि तिसऱ्या दिवशी म्हणजे रविवारच्या दिवशी या चित्रपटाने 2,22,00,000 घसघशीत कमाई केली. या 3 दिवसात या चित्रपटाने 5,06,00,000 गला जमवला. तर 3 दिवसात 5,06,00,000 व्यवसाय करत 2023 सगळ्यात जास्त कमाई करणाऱ्या चित्रपटाच्या यादीमध्ये सुभेदार या चित्रपटाचं नाव अव्वल स्थानी आलं आहे. या अगोदर बाई पण भारी देव या मराठीतील ब्लॉकबस्टर चित्रपटाने 3 दिवसात 3,30,00,000 व्यवसाय करत अव्वल स्थान पटकावलं होतं. आता हा रेकॉर्ड सुभेदार चित्रपटाने मोडला आहे. दरम्यान या चित्रपटात मृणाल कुलकर्णी, चिन्मय मांडलेकर, अजय पुरकर, समीर धर्माधिकारी, दिग्बाल लांजेकर हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. तर हा चित्रपट अजून तुम्ही पाहिला की नाही, पाहिला असेल तर कसा वाटला, कोणाचा अभिनय आवडला हे आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा. मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी द फिल्मी गप्पा या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.